एकीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे संबंध बिघडत चालले आहेत. भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक पुन्हा वाढू लागली आहे असं चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झालंय. ही जवळीक शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला बारामतीला शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत, तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोंदियाला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेला दूर करून राष्ट्रवादीला जवळ करणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीनं भाजप सरकारला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती, मात्र भाजपनं राष्ट्रवादीला दूर ठेवून शिवसेनेला सत्तेत सामावून घेतलं. तरीही दोघांमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. उलट राष्ट्रवादी विरोधी पक्षात असूनही सरकार विरोधात आक्रमक नसल्याचं चित्र महाराष्ट्रात सध्या दिसतंय. याविषयीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला धक्का देऊ शकेल इतकी मोठी ही बातमी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियातल्या कार्यक्रमाला अमित शहा जात आहेत, तर बारामतीतल्या शरद पवारांच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत. हे दोन पूर्वनियोजित कार्यक्रम असले तरी देखील ज्या प्रकारे यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यावरून आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचे सध्याचे जे रंग दिसत आहेत त्यावरून भाजप शिवसेनेपासून दूर चाललेलं आहे आणि राष्ट्रवादी भाजपच्या जवळ येत चालली आहे की काय असे प्रश्न यामुळे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा बदललेलं चित्र पाहायला मिळू शकतं की काय असे प्रश्नही आता विचारले जाऊ लागलेत. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्यासोबत आहेत. दीपक, महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत मोठी ही बातमी आहे, नवी चित्र नवी समीकरण तयार होतात की काय असा प्रश्न पडावा, इतकी महत्त्वाची ही घटना आहे. काय तपशील आहेत, काय सध्या रागरंग बदलणारे रागरंग दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे? अमोल, प्रामुख्याने दोन गोष्टींचा इथे एक विचार करावा लागेल की सरकारमध्ये कोण आहे आणि सरकारच्या बाहेर कोण आहे, म्हणजे विरोधात कोण आहे आणि सत्तेमध्ये कोण आहे. कारण शिवसेनेचं जे वागणं आत्ताचं आहे ते विरोधी पक्षाचा वागण्यासारखं आहे. आपण बघितलं की स्वतः उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने सरकारवर टीका केली होती आणि त्या विदर्भात संपर्क मोहीम शिवसेनेने सुरू केलेली आहे, एक प्रकारे ही मोहीम म्हणजे भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे सरकारमध्ये राहूनच सत्ताधारी पक्ष जो आपल्या बरोबर आहे त्या पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, त्या पक्षावर टीका करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. दुसरीकडे जो विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याची भाजपशी जवळीक वाढते. इकडे 14 तारखेला म्हणजे अगदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच नरेंद्र मोदी बारामतीमध्ये शरद पवारांच्या कार्यक्रमाला जात आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे अमित शहा ते प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी गोंदियाला येत आहेत. त्यामुळे भाजपचे नेते जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात का असा प्रश्न इथे उपस्थित होतो. आणि एकीकडे शिवसेनेला दाखवून द्यायचं आहे भाजपला की तुम्ही नसलात आमच्या बरोबर तरी आम्हाला सत्ता टिकवण्यासाठी दुसरे पर्याय खुले आहेत, असा साधारणतः एक प्रकारे इशारा हा भाजपकडनं शिवसेनेला दिला जातोय की काय या माध्यमातून, असा इथे सवाल निर्माण होतो. अमोल, आत्ताची जर परिस्थिती बघितली तर त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं होतं की सरकार आमच्यामुळे टिकलेलं आहे, आम्ही सरकार स्थिर करण्यासाठी सरकारमध्ये सामील झालेलो आहे, त्याला उत्तर देताना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं की बाहेरूनही तुम्हाला सरकार स्थित करता येईल, म्हणजे तुम्ही सरकारमधून बाहेर पडा, एक असा एक प्रकारे सूचक इशारा हा एकनाथ खडसेंनी शिवसेनेला दिला होता. त्याच्यानंतर शिवसेनेने विदर्भात संपर्क मोहीम सुरू केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जी दरी वाढते ती दरी ताणली जाईल असते जास्त आणखीन येणाऱ्या काळामध्ये दोन्ही पक्षातील संबंध ताणले जातील. कारण मंत्रिमंडळात सहभागी होऊनही शिवसेनेच्या वाट्याला विशेष मंत्रिपद आलेली नाही आहेत, काही शिवसेनेच्या नेत्यांना काम नाही आहे. दुसरीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री प्रचंड नाराज आहेत कारण त्यांना भाजपच्या मंत्र्यांनी जे त्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी अधिकार दिलेले नाही आहेत, त्यामुळे राज्यमंत्र्यांना काही काम नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्तेत राहायचं की बाहेर पडायचं असा एक विचार शिवसेनेच्या मनात आता येऊ लागलेला आहे. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विरोधात असूनही भाजपच्या विरोधात किंवा सरकार विरोधात कुठलंही आंदोलन करता दिसत नाहीये आणि उलट भाजपच्या नेत्यांना आपल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करते. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेना सत्तेबाहेर गेली आणि राष्ट्रवादी शिवसेना पुन्हा बिलकुल म्हणजे सत्तेमध्ये असून सुद्धा शिवसेना सरकार विरोधात आक्रमक होताना दिसतेय, तर सत्तेच्या बाहेर असून राष्ट्रवादी शांत आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न सध्या उपस्थित होतात. धन्यवाद दीपक तूर्त या संपूर्ण माहितीबद्दल. याविषयी अधिक माहिती अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.